इथं लावण करायची आहे. तर सुप्रभात मित्रांनो, आज आपण आलोय लावण करायला. आता आलो आम्ही इथं, किती मुळ्या लागतात त्याचं हिशोब कराय. एक ऊस तोडणार आणि आता सरीतनं हातरून बघणार किती ऊस लागतात. आणि ह्यो म्हणतोय ह्यो 86 युरो 32 90, 86 युरो 32 आहे त्यो. तर इथं आम्ही लावणार आहे मिरा 86 युरो 32 बी. फक्त माप काढायला लाव आणि वर आमची लावण केली आहे तिथनं बी तुडून आणायचं आहे. आणि विहीर तर पूर्ण गच्च भरली या. आलू की ऊस घेऊन इकडे जायचं. चल तर चल मारतात, त्यातलं मारला असता एवढा हे करावा लागला. पायाकडे बघत चाल. मी आता गावात येणार नाही, तुझा तुम्हाला. तर एक ऊस तोडला असा, आता इथं माप घेऊया. आता आत गेल्यानंतरच कळणार आहे की रानात ओल केवढी झाली या. बूट काढून जा, बूट काढून जाऊ. हिर आहे ना, हिर धुवायचं पाय. तसं लेट लेट असणार तुझ्या पायाला. टाकी 10. तर हिशोब काढलाय, टोटल 150 ऊस लागणार आहेत. आता जाऊन ऊस घेऊन येऊ अगोदर, आणि पाणी पाजायचं का नाही हे नंतर बघूया, कारण रानात ओल लय आहे अजून. जाय काय मरदा, आता येऊया ऊस घेऊन. तर मी आता बी तोडायला चाललो आहे आणि यशवंत आपले रोटर चालवत आहेत आणि शुभम आणि अमरदा आमच्या सोबत आहेत. चॉकलेट चॉकलेट बॉय, चॉकलेट बॉय सोबत आहेत आमच्या. पांडा घुमवायला आलाय. बीएस जरा कन्फ्युजन झाले कोणचं तोडायचं. पांडा कोणचं तोडायचं चालू कर. चांगला आहे, चालत हेच घेऊया मग. मग आता हेच बी तोडायचं ठरलंय. ऊस कारखान्याला बी तोडायचा आहे कसा बी, पांडा पेर धरू नको रे, पांडा वाड वाड मार. तर झालेला आहे बी तुडून, आता लावणीला चाललो आम्ही. भरलंय मी ना पांडा एकट्यान, तू फक्त तुडून दिलंच मान्य आहे मला. खर भरलंय मी ना सगळं, मोकळ लावून भरलंय. वाढ हे मोकळा वाढ गेला. झोकं आहे आता, ऊस उडून आलाय, थंड व्हायला लागलाय. पांडा पाणी प्यायला आलाय आमचा इकडे. चॉकलेट बॉय चिडतय. पांडा हत्यार घेऊन आले यात. जुडी ने नागरा सगळं नागरा
एक लाख रुपये त्यांच्याकडे दावणीला हत्यार आहे, 1 लाखाचं दावणीला हत्यार आहे. आणि आज पंडाला सोलकडे आहे, पंडा सोलकडी वड पांडू कसं वाटले सोलकडी पिऊन तुला छान झाली अमर एमजी फोन करायला. शेतामध्ये पोचलोय आता, अमर मान्यांनी कांडी मारायला सुरुवात केली या. आणि पांडू बघाला आहे पाण्यासंग कांडी पुरायची का कुरडी पुरायची, टेक्निक फक्त बघायला झालो आहे. पंडा काय वाटतंय काय म्हणणं काय तुझं? जनता म्हणून जरा तुम्ही जवाब. आता आमच्यात एकमेव तज्ज्ञ माणूस एकमेव अमर मानित आहे. ही कुरडीच ही करायची ठरली या. आता ऊस टाकून घेऊ अगोदर. सांगतो तुम्हाला ऊस पहिला इथं खाली काढून द्या, नाहीतर ह्याच्यातनच सोलून द्या. तुडावलं की लय हे होणार, चिकालणार. नाहीतर असं प्रत्येक शरीरा मध्ये मध्ये ढीग घालून आणि शरीर टाकून नाही करू ये टाकून कांड्या मग कांड्या इथं मारून तुझा मी काय म्हणालो तुला. ऊस सोलून शरीर हात राहायचा. चालते ठीक आहे, तसं करूया. चला कांड्या मारताना पाला हाताने काढायचा सरी टाकायचं ऊस पाल्या सकट तर लागवडीची आणली या. पहिला सर उतरू या. तर कांडी आता म्हणजे कट करून वर ठेवून झाली या. आणि आमचे कार्यकर्ते यशवंत जरा दमल्यात, सगळीच दमल्यात, रेस्ट झालोय जरा. ही पाणी चालू केलंय आणि आता इकडे दाखव कांडी हे करूया करून घेऊया. आता पाठ पण घड धरलाय इकडे अमर मान्याने शुभम कांड्या मारत आहेत थोड्याशा. आपण आता पांडावचे पायरू दाखव जरा. तू पाठ वडायला लागतो. आम्ही पाठी वडा व्यवस्थित करायला पाणी चालू केलंय. आता पाणी आलेलं आहे. आले तर काय का आलंय ना बघा हे काय डॅम फुटतोय का काही कळना आले. पांडा भिंत बांधण्यासाठी अथक प्रयत्न करायला काय पाय ते होऊन ते बांध तुटू देणार नाही. पाणी आम्हाला बंद केलं होतं कांडी खवाय ना. जरा पाण्याचं नियोजन चुकलंय आमचं, फारच चुकलंय. काय म्हणत अमरदा अगदी शुभम आमचं पाणी पाटान सोडा लागलंय आणि आम्ही कांड्या खावा चालू करणार इकडनं. तर पहिला असं भिजवून घ्यायला लागतंय म्हणजे कांडी मोमो होती हा लावून झालेले आहे. शेवटच्या म्हणजे 4-5 हो एमजी रायडर आलतात. पाणी त्याने पाजून झाले, लागवड पण टाकून झाली या. तो भात बडवायला खाट इथं होता, आता घेऊन जाऊया जातो. आता पांडू आमचे रिवर्स यायला लागले आहेत. पांडू लव टाकून यायचा. अजून जेव्हा औषध मारावी आता 3 दिवसानंतर. आता जाऊया घराकडे सरळ. पांडू स्ट्रगल करावा लागलाय. तर लावून करून झाल्यावर आम्ही आलता इथं पांडग माराय. योगा व्हिडिओ आम्ही करणार नव्हता पण वातावरण असं पावसाचं झालंय मला व्हिडिओ करू वाटला. पांडू माझ्यासोबत आहेत
आणि इथं आम्ही शाळू टाकणार आहे. पण व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून हे काय मी यात घ्याय नव्हतं. पण वातावरण जबरदस्त झालंय आता पावसाचं. इकडं मी लगेच आलोय 4 वाजता घरात आल्याबरोबर. तर आता आवरे आणि जाऊया लवकर. आणि पाऊस खूपच मोठा आलाय. खूप म्हणजे खूप मोठा आलाय. आम्ही दोघं अडकला. आता पावसात आम्ही अडकला. एकच तास राहिलंय. टाकूया का नको तर काही कळना आलं. एवढा मोठा पाऊस आलाय. कारण टायर आता स्लिप मारायला चालू झाल्यात. तरी पण जाता आता एक प्रयत्न करूयात. जबरदस्त म्हणजे जबरदस्त पाऊस आलाय. आणि इथे एकच तास राहिले मधी फक्त. आणि पाऊस लई जोरात आलाय. आता बुक्का बुक्का पाऊस पडालाय. असला पाऊस आलाय. आणि आम्ही जेव्हा जायचो होता. आता घरातली लावून देतात का नाहीत काही कळ नाही पांडा. तर असल्या पावसात बाहेर आम्हाला सोडणं जरा अवघड दिसा लागले. जबरदस्त म्हणजे जबरदस्त पाऊस आलाय. वाईट पाऊस आलाय. वाईट एकदम वाईट. तर आम्ही आता चाललोय जेवायला. म्हणजे आज एक पार्टी आहे जुटीशी. पांडू आणि माग शुभम अमरदा आणि यमजू बसलेले आहेत. यमजूला मारून बसलेले आहेत. बसलाय मध्ये तू मास्क जायचं रे. आणि पाऊस चालू जाय बाहेर. बसलेले आहे शेडात. बाहेर विजा पण व्हायला लागली आहे जोरात. पाऊस जोरात झाला. काय म्हणा पांडा पाऊस कसा झाला? जोरात